काय काय अफवा जोरात असत मित्रांच्या मैफिलीत बसलं की असलं मटेरियल बाहेर पडत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे लोकांच्या भावनांचा विचार केला तर जाहीरपण असं काही म्हणायचं कुणी धाडस करत नाही अशा अफवांना सहसा आधार नसतो पण या अफवा मात्र एखाद्या सत्याला अनुसरून असतात अशीच एक अफवा म्हणजे साईबाबा हे मूळचे नानासाहेब पेशवे होते अठराशे सत्तावन्नचा उठाव फसल्यानंतर ते शिर्डीत आले आणि साईबाबा हे नवं नाव धारण करून राहू लागले इंग्रजांपासून वाचून राहण्यासाठी त्यांनी हे नाव स्वीकारलं याच धर्तीवर अजून दोन अफवा सांगितल्या जातात त्या म्हणजे शेगावचे गजानन महाराज हे सेनापती तात्या टोपे होते तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे मूळचे पानिपतात पराभूत झालेले सदाशिव भाऊ होते आता याला नेमका आधार काय वास्तविक याला कोणताच असा आधार नाही याविषयी पहिल्यांदा लिखाण केल्याचं सांगितलं जातं ते एकोणीस जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव सालच्या सह्याद्रीच्या अंकात सह्याद्री या अंकात हा लेख छापून आल्याचं सांगितलं जातं सोबतच असंही सांगितलं जातं की हा लेख छापल्यानंतर लोकभावना भडकल्या लेखकांनी माफी मागितली आणि सगळे अंक जाळून टाकण्यात आले मात्र काही लोकांनी या अंकाच्या प्रतींची कॉपी करून ते गावागावात पोहोचवण्याचं काम केलं मूळ लेख शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर एक ब्लॉग सापडतो मूल निवासी अर्थानं या ब्लॉगवर बरीचशी कातरण असून त्यावर एका वर्तमानपत्रातलं कात्रण जोडण्यात आलं आहे त्याच सोबत त्याचं हिंदी भाषांतरही उपलब्ध करण्यात आलं आहे तुम्ही कोणालाही साईबाबा हे नानासाहेब पेशवे होते याचा संदर्भ विचारला की तो हेच कातरण समोर करतो आधी आपण जाणून घेऊ की नानासाहेब पेशवे कोण होते आणि त्यांचा कालखंड कोणता होता नानासाहेब पेशव्यांचा जन्म आठ डिसेंबर अठराशे चोवीस सालचा सा। पेशव्यांची पुण्यातली सत्ता संपुष्टात आल्यानंतर दुसरा बाजीराव बिठूर इथं गेला रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या वेणगाव मधले माधवराव भट हेही बिठूरला गेले होते माधवराव भट यांच्या मुलाचं नाव धुंडोपंत उर्फ नानासाहेब सात जून अठराशे सत्तावीस साली दुसऱ्या बाजीरावानं धोंडोपंत या मुलाला दत्तक घेतलं बाजीरावाच्या मृत्यूनंतर धोंडोपंत म्हणजेच नानासाहेब बाजीराव हा पेशवा झाला नानासाहेब पेशव्यांचा सहभाग अठराशे सत्तावन्नच्या उठावात होता वास्तविक इथंच साईबाबा आणि नानासाहेब यांचे संदर्भ जोडण्यासाठी जागा मिळते कारण नानासाहेबांच्या मृत्यूबद्दल ठोस अशी कोणतीच माहिती नाही ब्रिटिशांच्या मते नानासाहेब पेशवे मलेरिया होत सालीच साली गेले होते मात्र जून साली ग्वाल्हेर मध्ये राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे आणि रावसाहेब यांनी नानासाहेब जिवंत असल्याचा आणि तेच पेशवे पदावर असल्याचा दावा केल्याचं सांगण्यात येतं काही जण लिहितात ते नेपाळला पळून गेले होते तिथंच त्यांचा मृत्यू झाला हर्षराम मेहता या नानासाहेबांच्या संस्कृत शिक्षकाला नानासाहेबांनी लिहिलेलं पत्र एकोणीसशे सत्तर मध्ये सापडलं ज्यामध्ये असा उल्लेख आहे की नानासाहेब गुजरातच्या सिंहोर इथं योगेंद्र दयानंद महाराज या नावानं राहत होते याच हर्षराम मेहता यांनी नानासाहेबांच्या मुलाला वाढवल्याचं सांगण्यात येत आणि श्रीधर यांचे वंशज सिंहोर येथे राहत असल्याचंही सांगण्यात येत यासाठी दाखला म्हणून जी थेरी मांडण्यात आली त्याला नॅशनल म्युझियमचे डायरेक्टर जी ए पंत यांनी दाखला दिल्याचंही सांगितलं जातं के व्ही बेलसरे यांच्या पुस्तकात लिहिलंय की ब्रह्म चैतन्य नावाचे जे संत होते त्यांनी सांगितलं होतं की नानासाहेब उत्तर प्रदेशातल्या एका जंगलात राहिले होते ते चाळीस वर्ष तिथंच राहिले आणि एकोणीसशे सहा साली त्यांचा मृत्यू झाला अठराशे सत्तावन्नच्या सुमारास नानासाहेब पेशव्यांचं वय हे तेहतीस वर्ष इतकं होतं अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर नानासाहेब पेशवे कुठे होते ते खरंच गेले का याबाबत या कुठेच एक वाक्यता नाही काही ठिकाणी ते जिवंत असल्याच्या नोंदी आहेत तर काही ठिकाणी ते मृत्यू पावल्याच्या नोंदी आहेत आता बघूयात साईबाबा शिर्डीत नेमके कधी प्रकटले साईबाबांचा सा जन्म परभणी जिल्ह्यातल्या पाथरीमध्ये झाला असं सा सांगण्यात येत साईबाबा हे हिंदू होते की मुस्लिम यात मतभिन्नता आहे पण काही ठिकाणी साईबाबा हे मुस्लिम असल्याचं ठामपणे सांगितलं जातं तर काही ठिकाणी साईबाबा हिंदू असल्याचं सांगण्यात येत साईबाबांना पहिल्यांदा शिर्डीत पाहिलं गेलं त्याचे जे दाखले आहेत त्यात अठराशे सत्तावन्न नंतरचाच संदर्भ आलेला आहे साईबाबांचं मूळ पाथरी तिथं त्यांचं मूळ गाव असेही संदर्भ दिले जातात साईबाबा जसा किनरवापी अंगरखा घालायचे तसाच अंगरखा नानासाहेब पेशवेही वापरत असल्याचं सांगितलं जात साईबाबा शिर्डीत नेमके कधी आले त्याबाबत मतभिन्नता असली तरी ते अठराशे सत्तावन्न नंतरच शिर्डीत आल्याचं सांगण्यात येतं त्यापूर्वी ते वयाच्या सोळाव्या वर्षी शिर्डीत आले होते मात्र पुन्हा आपल्या गावी परतले असंही सांगण्यात येतं मात्र त्याला ठोस पुरावा नाही गोविंदराव दाभोळकर यांनी साईबाबांवर साई सच्चरित्र साई लिहिलं आहे त्यामध्ये साईबाबा हे एका मिरवणुकीसोबत शिर्डीत आले ते सगळ्यात आधी खंडोबाच्या मंदिरामध्ये राहिले असं नमूद केलं आहे पुस्तकातल्याच माहितीनुसार साईबाबांचं मूळ गाव पाथरी होतं त्यांच्या वडिलांचं नाव होतं परशुराम भुसारी परशुराम भुसारी यांना एकूण पाच मुलं होती त्यातल्या तिसऱ्या मुलाचं नाव हरिभाई भुसारी होते तेच पुढे साईबाबा झाले एका मतानुसार साईबाबांचे वंशज आजही औरंगाबाद हैदराबाद निजामाबाद अशा ठिकाणी विखुरलेले आहेत परशुराम भुसारी यांच्या घराशेजारीच मुस्लिम कुटुंब राहिला होता वडिलांच्या मृत्यूनंतर लहान असणारे हरिभाई एका मुस्लिम फकीरासोबत घर सोडून गेले ते थेट पंधरा वर्षांचे असताना घरी आले घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबाची वाताहत झालेली त्यांनी पाहिली शेजारच्या मुस्लिम कुटुंबातील चांदबी त्यांना सेलू येते वैकुंशा यांच्याकडे घेऊन गेल्या तिथे काही काळ व्यतीत केल्यानंतर साईबाबा शिर्डीला पोहोचले आता बघू साईबाबा हेच नानासाहेब पेशवे होते ही थेरी समोर येण्यामागची कारण पहिली गोष्ट म्हणजे नानासाहेब पेशवे यांच्या मृत्यूबद्दल अनेक मतप्रवाह आहेत अने आणि दुसरी गोष्ट म्हणजे साईबाबा यांच्या मुळाबद्दल अनेक मतप्रवाह आहेत वेगवेगळे लोक वेगवेगळे दावे करत असल्यानच असं समीकरण जुळवण्यात येत व्यक्तिमत्व होते साईबाबांच्या जन्माचं साल सांगण्यात येतं तर नानासाहेब पेशव्यांचं जन्म साल हे अठराशे चोवीस असल्याचं सांगण्यात येतं अठराशे सत्तावन्नच्या सुमारास नानासाहेब पेशव्यांचं वय तेहतीस तर साईबाबांचं वय सत्तावीस इतकं होतं वयात जास्त फरक नसल्यानं हा संदर्भ लावण्यात येतो याच प्रमाण साईबाबा हे शिर्डीत अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतरच प्रकट झाल्याचं सांगण्यात येतं त्यामुळंच या अफवेला बळ मिळतं याच सोबत गजानन महाराज हे सेनापती तात्या टोप्या असल्याची अफवाही सांगण्यात येत समजा या दोन्ही गोष्टी खऱ्या असत्या तर कधी कदी ना कधी गजानन महाराज आणि साईबाबा यांची भेट झालीच असती मात्र अशी कोणतीच भेट झाल्याची नोंद नाही या अफवेला बळ मिळण्याचं एकमेव कारण नानासाहेबांच्या मृत्यूबद्दल संभ्रमता असणं आणि साईबाबांच्या जन्माबाबत संभ्रम असणं इतकंच आहे याहून अधिक गोष्टी कोणत्याच नाही समजा या गोष्टी खऱ्याच असत्या तर नानासाहेब पेशवे अखेरपर्यंत साधूच्या वेशात राहणं अशक्य होतं कधी ना कधी त्यांनी पत्र व्यवहार केले असतेच पण तशा कोणत्याच गोष्टी आजवर समोर आलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे तुमच्या या विषयावरच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका